तर एकदा आपण पाहूया कुठल्या जिल्ह्यांमध्ये शाळांबाबत नेमका काय निर्णय झालेला आहे. मुंबईमध्ये 15 डिसेंबरला शाळा सुरू होतील. ठाण्यामध्ये 15 डिसेंबर नंतर शाळा सुरू होतील. पुण्यामध्ये 15 डिसेंबर पर्यंत शाळा बंदच राहणार आहेत. नाशिकमध्ये 10 डिसेंबर नंतर निर्णय होईल. औरंगाबाद ग्रामीण आजपासून शाळा सुरू होत आहेत. औरंगाबाद शहरामध्ये 5 डिसेंबर नंतर निर्णय होईल आणि कोल्हापूर 1 डिसेंबरला शाळा सुरू होतात, म्हणजे आजपासून शाळा सुरू होतात. लातूर, नांदेड आणि धुळेमध्ये सुद्धा आजपासून शाळा सुरू होतात. नवी मुंबईमध्ये 15 डिसेंबर नंतर शाळा सुरू होणार आहेत आणि वसई, विरार आणि पंढरपूरमध्ये आजपासून शाळांना सुरुवात होतीये. जळगाव, मालेगाव आणि वाशिमची माहिती पाहूया. जळगावमध्ये आजपासून शाळा सुरू होतीये, वाशिममध्ये सुद्धा, तर मालेगावमध्ये मात्र 10 डिसेंबरला शाळा सुरू होतील.